नमस्कार दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली होती आणि भाजपमध्ये मेगा भरती सुरू झाली होती परंतु आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर भाजपला गळती लागल्याचं चित्र दिसून येत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र मेघा भरती होत आहे आणि यामध्येच आता यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नेते आणि माजी आमदार राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकृतोमध्ये एकच खळबळ उडाले असून भाजपला मात्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा पार पडला यावेळी आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक होत करून पक्षामध्ये प्रवेश करत असल्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त करत राजू तोडसाम यांच्या पक्षामध्ये स्वागत केलं आहे यावेळी माझे आमदार तोडसाम म्हणाले मी दहा वर्ष भाजपचं काम केलं सर्वांना सोबत घेऊन मिळून मिसळून काम केलं त्यामुळे मला दोन हजार चौदा साली आमदार म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली सत्ताधारी पक्षात काम करत होतो तरी देखील विधानसभेत जयंत पाटील यांचं भाषण आवर्जून ऐकायचो विरोधकांना देखील मी सन्मान देत होतो त्याचबरोबर आदिवासींच्या प्रश्नावरती वारंवार आवाज उचलत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझं तिकीट दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये कापलं आणि त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माझे आमदार राजू तोडसेम यांनी दिली आहे त्यामुळे राजकोटमध्ये एकच चर्चा सुरू झाल्या असून भाजपला मात्र आणि निवडणुकीच्या तोंडावरती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा धक्का मानला जात आहे नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच